माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री माननीय छगन भुजबळ सर, नमस्कार सर. मी अमित शेलार. सर, मी एका पक्षाचा सामान्य कार्यकर्ते असल्यामुळे तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या ऐकणे आणि त्या सोडवण्याचा सर मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. सर, मी कुर्ला आणि चेंबूर विभागात काम करतो आणि सर या विभागात सर फार मोठ्या प्रमाणात स्लम एरिया आहे आणि सर येथील नागरिकांना एकावेळेचं सर जेवण देखील सर त्यांना मिळणे मुश्किल झाले आहे. सर, येथील नागरिकांच्या रेशन धान्य प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी वारंवार सर प्राप्त होत आहेत. सर, आम्ही स्वतः वेगवेगळ्या रेशनिंगच्या तिकडे दुकानात जाऊन चौकशी केली असता समजले सर काही ठिकाणी फक्त गहू आहेत तर सर काही ठिकाणी फक्त तांदूळ शिल्लक आहेत. म्हणजे कुठल्याही दुकानात संपूर्ण ॲटम नाही, सिंगल ॲटम आहे. काही ठिकाणी फक्त गहू तर काही ठिकाणी फक्त तांदूळ. सर, केंद्र सरकारने आपल्या राज्य सरकारला 3 महिन्याचे धान्य रेशनमार्फत मोफत देण्याचे स्पष्ट आदेश दिले असताना आणि त्यापैकी 90% कोटा देखील राज्य सरकारला प्राप्त झाला असताना तरीसुद्धा त्याच्या वितरणाची व्यवस्था सर कुठेतरी खोळमणलेली आहे असं आपल्याला दिसून येत आहे. सर, सुमारे 16 राज्यांनी सर रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना सुद्धा धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. सर, आपले महाराष्ट्र सरकार देखील सर असा निर्णय घेणे सहज शक्य आहे. सर, मुख्यमंत्री सर, आपणास विनंती आहे की केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार 3 महिन्याचे मोफत धान्य लवकरात लवकर रेशनिंगमार्फत सर आपण उपलब्ध करून द्यावे. सर, आपणास विनंती आहे ज्या लोकांकडे रेशन कार्ड नसेल अशा लोकांना त्यांचे आधार कार्ड हे व्हॅलिड डॉक्युमेंट समजून सर किंवा कोणाकडे रेशन कार्ड नसेल किंवा कोणाकडे आधार कार्ड या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर सर अशा लोकांची एक वेगळी यादी बनवून सर सहजरित्या त्यांना अन्न उपलब्ध कशी होईल, अन्न उपलब्ध कसं होईल याची सर आपण स्वतः लक्ष द्यावी आणि सर व्यवस्था करावी. धन्यवाद सर. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे, माझा व्हिडिओ लाईक नाही केला तरी चालेल पण शेअर जरूर नक्की करावा, जेणेकरून सरकारपर्यंत आपण आपले म्हणणे पोहोचवू शकू आणि गरजूंना त्याचा लाभ होऊ शकेल. धन्यवाद.